नमस्कार, मी प्रिया। प्रियाज रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत तिळगुळ बर्फी। अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी ही बर्फी आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। तिळगुळ बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वप्रथम पांढरे तीळ 250 ग्रॅम, चिक्कीचा गूळ 200 ग्रॅम, खवा किंवा मावा 100 ग्रॅम, बदाम आणि पिस्ते याचे काप 2 टेबलस्पून आणि विलायची पूड। आता एका पॅनमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवरती तीळ भाजायचे आहेत। हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहोत। जास्त जर काळपट झाले तर तिळाची चव बदलते आणि ते कडवट लागतात। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तीळ भाजायचे आहेत। ते छान भाजून घेतले आहेत। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपण त्याची जाडसर अशी पूड करून घेणार आहोत। जर तीळ गरम असताना आपण मिक्सरमधून पूड करायला गेलो तर त्याचा लगदा होऊ शकतो, त्यामुळे तीळ थंड झाल्यानंतर आपण त्याची जाडसर अशी पूड करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण तिळाची जाडसर अशी पूड करून घेतलेली आहे। आता एका पॅनमध्ये आपण खवा टाकून घेऊया आणि तो परतून घ्यायचा आहे। खव्याऐवजी तुम्हाला जर मिल्क पावडर वापरायची असेल तरी वापरू शकता। त्यासाठी थोड्याशा दुधामध्ये 1 वाटी मिल्क पावडर मिक्स करून परतून घ्या आणि ती बर्फीमध्ये मिक्स करू शकता। खवा छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। खवासुद्धा मंद आचेवरतीच आपण परतून घेणार आहोत। पाहू शकता अशा पद्धतीने खवा मेल्ट झाल्यानंतर थोडासा त्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण तो काढून घेऊयात। आता त्याच पॅनमध्ये आपण चिक्कीचा गूळ ही मेल्ट करून घेणार आहोत। चिक्कीचा गूळ म्हणजे नेहमी वापरत असलेल्या गुळापेक्षा हा गूळ जरा जास्तच चिकट असतो। तिळाचे लाडू किंवा रेवड्या बनवण्यासाठी अशाच प्रकारचा गूळ वापरला जातो। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून पाणीही टाकणार आहोत आणि याचा आपल्याला गोळीबंद असा पाक तयार करून घ्यायचा आहे। गोळीबंद पाक म्हणजे हा पाक तयार झाल्यानंतर जेव्हा आपण पाण्यामध्ये सोडू तर याची गोळी तयार होते, पाण्यामध्ये हा गूळ विरघळत नाही। मंदाचेवरती आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे, नाहीतर गूळ करपण्याची शक्यता असते। सतत ढवळत राहून आपल्याला हा पाक तयार करायचा आहे। पाहू शकता आता गुळाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊ। ते सुद्धा गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। विलायची पावडरमुळे बर्फीला उत्तम चव येते। आता पाक तयार झालेला आहे तो आपण चेक करूया। त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये हा पाक टाकते। पाहू शकता याची गोळी तयार होत आहे, गूळ पाण्यामध्ये विरघळत नाही। अशा पद्धतीने पाक तयार आहे। आता एका प्लेटमध्ये आपण तिळकूट काढून घेऊया आणि त्यामध्ये तयार गुळाचा पाक टाकून घेणार आहोत। यानंतर परतून घेतलेला खवाही टाकायचा आहे आणि हे सर्व मिश्रण स्पूनच्या साह्याने एकत्र करायचं आहे, कारण गुळाचा पाक अत्यंत गरम असतो। त्यामुळे थोडासा अंदाज घेऊनच हाताचा वापर करून हे सर्व मिश्रण मिक्स करा। गुळाचा पाक थोडासा थंड झाल्यानंतर आपण आता याचा छान गोळा मळून घेणार आहोत। ज्याप्रमाणे पिठाचा गोळा मळतो त्याप्रमाणेच याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। आता या
बर्फीच्या प्रोसेसमध्ये आपण तूप अजिबात वापरलेलं नाही, याचं कारण की तिळालासुद्धा तेल सुटतं आणि खव्यालासुद्धा तूप बाजूला सुटतं, त्यामुळे त्याचाच वापर करून आपण हा गोळा मळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. आता एका सिल्वर फॉइल पेपरवरती आपण हा तयार गोळा ठेवणार आहोत आणि त्याची जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जाडसर अशी चपाती लाटायची आहे. सिल्वर फॉइलच्या ऐवजी जर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद वापरला तरी चालेल. त्याला फक्त थोडंसं तेल लावून घ्या आणि त्यानंतर जाडसर अशी या तिळाची चपाती लाटून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही तिळामुळे आणि खव्यामुळे किती तूप सुटलेलं आहे. आता याच्या कडा आपण एकसारख्या करून घेऊया. जेवढी जाड वडी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही चपाती त्याची लाटू शकता. आता याच्या कडा बंद करून घेते. यावरती आता ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. याच्यावरून आणखी एकदा लाटून घेऊयात, म्हणजे ड्रायफ्रूट्स छान त्याला सेट होतील. आता फॉइल पेपरची घडी घालून आपण याचा रोल तयार करणार आहोत. अशा पद्धतीने थोडं थोडंसं मिश्रण रोल करत जायचं आहे आणि फॉइल पेपरनीच पुढे ढकलून याचा घट्टसर असा रोल तयार करायचा आहे. अशा प्रकारे बर्फीचा रोल तयार करून झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये असे तिळगुळाचे पदार्थ खाणं अतिशय फायदेशीर ठरतं, कारण आपल्याला त्यावेळेस उष्णतेची गरज असते आणि तीळ आणि गुळ हे दोन्ही घटक अतिशय उष्ण असेच पदार्थ आहेत. आता हा बर्फीचा रोल आपण पुन्हा एकदा सिल्वर फॉईलमध्ये गुंडाळून घेणार आहोत. पाहू शकता अशा पद्धतीने आपण सिल्वर फॉईलमध्ये बर्फी रोल गुंडाळलेला आहे आणि साधारण एक तासासाठी आपण हा फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. एक तासानंतर पाहूया बर्फी सेट झाली आहे का. पाहू शकता बर्फी एकदम सेट झाली आहे. आता ती आपण कट करून घेऊया. ही बर्फी अतिशय मऊ अशी असते आणि चविष्ट लागते. लहान मुलं किंवा ज्येष्ठांना तिळाचे जे लाडू आहेत ते कडक झालेले खाता येत नाहीत, त्यांना ही मऊमऊ अशी तिळगुळ बर्फी नक्कीच आवडेल. तर मग या मकर संक्रांतीला नक्की बनवा तिळगुळाची बर्फी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यासोबतच रेसिपी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज रेसिपीज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.